नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी साखर कारखान्यांना 6,000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर. डाळीच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर डाळीची आयात करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. अप्रत्यक्ष कराद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ तर चालू खात्यातली वित्तीय तुटीत मोठी घट. म्यानमारमधील लष्करी कारवाई म्हणजे दहशतवादाला चिथावणी देणाऱ्यांना इशारा, प्रकाश जावडेकर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची एकमतानं फेरनिवड. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची दमदार सुरुवात, शिखर धवनच्या नाबाद 150 धावा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी चुकती करता यावीत यासाठी साखर कारखान्यांना 6,000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रसायन मंत्री अनंत कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. जास्त उत्पादन आणि देशांतर्गत बाजारपेठेत घटलेल्या किमती यामुळे साखर कारखाने शेतकऱ्यांना देणी द्यायला असमर्थ ठरले होते. ही थकीत रक्कम 21,000 कोटींपर्यंत पोहोचली आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांची यादी तयार करतील, त्या आधारावर रक्कम जनधन खात्यावर थेट जमा केली जाईल असं गडकरी म्हणाले. बेनिफिट मिलेगा और उसके साथ साथ कितना शुगर का स्टॉक और कितना देना है उसका फॉर्मूला तय होगा. उस हिसाब से बैंक लोन मंजूर करेगी और वो लोन मंजूर करने के बाद उसका एक साल का इंटरेस्ट एसडीएफ से दिया जाएगा और इसके कारण 21,000 करोड़ में से 6,000 करोड़ कम होंगे. मीनवाइल शुगर भी वो बेचेंगे तो धीरे धीरे उनको इस साल राहत देने की कोशिश सरकार ने की है. डाळींच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन डाळींची मोठ्या प्रमाणात आयात करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं गडकरी यांनी सांगितलं. नाफ्त्यापासून युरिया निर्मितीसाठी 3 खत कारखान्यांना परवानगी सुरूच ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. बांगलादेश, भारत, भूतान, नेपाळ यांच्यातल्या मोटार वाहन करारावर स्वाक्षरी करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. दहशतवादी संघटना आणि दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असं गडकरी यांनी स्पष्ट केलं. धनादेश न वटण्याच्या वाढत्या घटनांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं याबाबतच्या नियमात दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावाला आज मान्यता देण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचं आता दिसून येत आहे. एकीकडे अप्रत्यक्ष कराद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आहे तर दुसरीकडे चालू वित्तीय तुटीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं दिसून येत आहे. अप्रत्यक्ष कराच्या अबकारी, सीमाशुल्क तसंच सेवाकर या तीनही विभागांद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली असून उत्पादन क्षेत्राला गती मिळाली आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मे महिन्यात अप्रत्यक्ष कराद्वारे महसुलात 37.3% वाढ झाल्याचंही जेटली यांनी सांगितलं. दुसरीकडे चालू खात्यातल्या तुटीत मोठी घट झाल्याचं आज रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं. गेल्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत चालू खात्यातली तूट 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत खाली आली. ही तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 0.2% होती. तिसऱ्या तिमाहीत हीच तूट 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर्स अर्थात 1.6% होती. 2014-15 या संपूर्ण वर्षात चालू खात्यातली तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 1.3% अर्थात 27.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. व्यापारी तुटीतही घट झाली असून 2015-च्या आर्थिक वर्षात ही तूट 144.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. म्यानमारमध्ये लष्करानं केलेली संयुक्त कारवाई दहशतवादाला चिथावणी देणाऱ्यांसाठी धडा असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. दहशतवाद नष्ट करण्यासाठी आपल्या भौगोलिक हद्दीच्या बाहेर कारवाई करण्यासाठी भारत डगमगणार नाही हाच धडा सर्व दहशतवादी गटांना भारतानं दिल्याचं जावडेकर म्हणाले. पाकिस्तानातल्या दहशतवादी गटांविरुद्ध भारत अशा प्रकारची कारवाई करेल का या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर मात्र जावडेकर यांनी टाळलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केव्ही चौधरी यांना केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून तर विजय शर्मा यांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेसचे लोकसभेतले नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद तसंच ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते.
हेतुपुरस्सर त्रास देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांना आणि प्रलंबित प्रकरणांना आळा घालण्याला केंद्रीय माहिती आयोगाचं प्राधान्य असेल असं विजय शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केलं. याचिकांची पडताळणी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या कामकाजात सुधारणा करणं आणि प्रतिबंधात्मक दक्षतेवर भर देणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असेल असं के व्ही चौधरी यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची पाटणा इथं पक्षाच्या अधिवेशनात आज एकमतानं फेरनिवड झाली. केंद्रातील रालोआ सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीत देशातील सामाजिक सलोखा कमी झाल्याची टीका शरद पवार यांनी केली. मूलतत्ववादी शक्तींना वेळीच आळा घातला नाही तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम दिसून येतील असा इशाराही पवार यांनी दिला. देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याची क्षमता बिहारमध्ये आहे असं सांगून राजद, संयुक्त जनता दल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती जनतेच्या आशा आकांक्षांना नवे पंख देण्यासाठी तयार आहे असं ते म्हणाले. युवक, महिला, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांचं हितरक्षण हे आपल्या पक्षाचं उद्दिष्ट आहे तर राजकारणामध्ये ग्रामीण विकास आणि कृषी विकासाला आपलं प्राधान्य आहे असं पवार म्हणाले. सरहद्द संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण आज पुण्यात झालं. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बादल यांना प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांकडून शेतीचं तंत्र शिकावं असा सल्ला प्रकाश सिंग बादल यांनी यावेळी दिला. शीख आणि मराठ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या अमूल्य योगदानाला इतिहासात अद्वितीय स्थान असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबईतल्या कोरेगाव पूर्व इथल्या कॅटल यार्डची जागा बेस्ट बस डेपोसाठी देण्याचा निर्णय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज जाहीर केला. कॅटल यार्ड लगत असलेल्या रेल्वे स्थानकाशेजारी रस्ता खुला होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचं खडसे म्हणाले. खडसे यांनी आज या जागेची पाहणी केली तसंच आरे इथल्या मेट्रो कारशेडच्या जागेचीही पाहणी केली. या जागेसंदर्भात तज्ज्ञांची समिती नेमण्यात आल्याचं खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 1 जुलै 2015 पासून राज्यातील शिधावाटप परवानाधारक दुकानदार धान्याची आणि केरोसिनची उचल करणार नाहीत तसंच धान्य वितरणही करणार नाहीत अशी घोषणा आज राज्य रास्त भाव दुकानदार महासंघातर्फे करण्यात आली. माजी खासदार गजानन बाबर यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महासंघानं सरकारकडे वारंवार मागण्या मांडूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं बाबर यांनी सांगितलं. अन्नधान्याचं वितरण योग्य प्रकारे होत नाही तसंच दुकानदारांना मिळणारं कमिशन अत्यल्प असून त्यात वाढ झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आम्ही देशद्रोही किंवा अंमली पदार्थ विकणारे नाही त्यामुळे आमच्यावर मोका कायदा लागू शकत नाही असंही बाबर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्याच्या सामाजिक न्याय विभागातील अनेक घोटाळे सध्या पुढे येत आहेत. भविष्यात हे गैरव्यवहार रोखण्यासाठी नवी कार्यप्रणाली तयार करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. ते आज सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. सामाजिक न्याय विभागासाठी ऑनलाईन शिष्यवृत्ती वाटपाचं काम करणारी मास्टेक कंपनी या घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून या कंपनीचा ठेका काढण्यात आल्याची माहिती कांबळे यांनी दिली. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचंही कांबळे यांनी सांगितलं. केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारलाच सत्ता देण्याची मतदारांची मानसिकता असल्यानं वसई विरार महानगरपालिकेवर शिवसेना भाजपा युतीचाच झेंडा फडकेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक येत्या 14 जूनला होत आहे. या निवडणुकीसाठीच्या युतीच्या वचननाम्याचं प्रकाशन देसाई यांच्या हस्ते वसईत झालं त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर वसई विरार शहराच्या आगामी 25 वर्षांचं नियोजन करण्यात येईल आणि पाणी योजना राबवण्यात येईल असंही देसाई म्हणाले. भाजपा खासदार कपिल पाटील तसंच शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यावेळी उपस्थित होते. आज 10 जून हा दिवस जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून पाळण्यात येतो. नेत्रदानाबद्दलचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशानं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अकोल्यात या निमित्तानं अकोला नेत्र हॉस्पिटल या सेवाभावी संस्थेतर्फे दारिद्र्य रेषेखालील नेत्र रुग्णांकरता मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे 200 रुग्णांनी याचा लाभ घेतला. आपण केलेल्या नेत्रदानामुळे मृत्यूनंतरही एखादी अंध व्यक्ती
हे सुंदर जग पाहू शकते, त्यामुळे नेत्रदानाचं महत्व अनन्यसाधारण आहे असं सांगत सेवाभावी ट्रस्टच्या डॉ सुनीता कोरडे यांनी जनतेला नेत्रदान करण्याचं आवाहन केलं. दृष्टीदानाविषयी अधिक माहिती देण्यासाठी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ तात्याराव रहाणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज दृष्टीदान दिवस आहे, त्या दिशेने पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छिते की हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा जे दृष्टीचं अभाव किंवा जे डोळ्यांचे अनेक समस्या दिसून येतात आपल्याला, तर हा हे कशामुळे झालं असेल असं वाटतं? नाही, आता हल्ली आपण पाहतो आहोत की चष्म्याचे जे नंबर पूर्वी लागायचे त्याच्यापेक्षा नंबर दुप्पट तिप्पट लागत आहे. याचं कारण असं आहे की आपण आज बघतो की कम्प्युटर आहे किंवा मोबाईल आहे किंवा टॅब आहे, तर आपण लहान मुलांना खेळण्यासाठी ते टॅब देतो किंवा कम्प्युटर देतो, याच्यामधनं जी लाईट येते त्यामुळे आपल्या डोळ्याच्या तो बाहुलीवर जाते आणि ती बाहुली आकुंचन पावते आणि त्यामुळे तिचा स्पाझम होतो आणि पुढे चालून चष्म्याचा नंबर लागतो. मला असं वाटतं की 6 वर्षापर्यंत अशा प्रकारच्या वस्तू खेळण्या म्हणून वापरण्यात येऊ नये की ज्याच्यामुळे हे मुलांना चष्मे लागणार नाहीत. आणि दुसरे चष्मे लागण्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये चष्मे जास्त नसायचे आणि म्हणून लागत नसावे, पण आता लोकांच्या मध्ये थोडं आरोग्य शिक्षण आलंय म्हणूनही थोडीशी चष्म्यामध्ये वाढ झालेली वाटते. अच्छा, पण मग मुलांचे डोळे नीट राहावेत, नजर एक चांगली राहावी यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी? कारण लहान मुलांच्या बाबतीत विशेष करून पालकच काहीतरी त्यांना सांगू शकतात आणि त्यानुसारच. असं मला वाटतं की लहान मुलांचे डोळे चांगले राहावे यासाठी एक गोष्ट आपण केली पाहिजे की आपण जे लहान मुलं आहेत त्यांना एकतर 6 वर्षापर्यंत कम्प्युटर वगैरे किंवा मोबाईल खेळायला देऊ नये आणि दिलंच तर एक तासभर द्यावं. त्यानंतर डोळे चांगले राहावे म्हणून अ जीवनसत्व, म्हणजे आपण असं म्हणतो की गाजर, पपई, शेवग्याची शेंग किंवा मासे, हिरव्या भाज्या हे खाऊ घातल्याने लेकराचे डोळे चांगले राहतात. पण असं सांगितल्यानंतर मात्र फक्त गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराची भाजी खाऊ घालू नका. आठवड्यातनं एकदा असं केल्याने आपल्या मुलाचे डोळे तेजदार राहतात, कारण त्याच्यात अ जीवनसत्व येतं. ही पालकांनी त्याची काळजी घ्यावायची आहे. बरोबर. हा झाला आहाराचा प्रकार. व्यायामाच्या दृष्टीने काय सांगाल डॉक्टर? मला असं वाटतं की डोळ्याचे जे व्यायाम आहेत हे सरासरी ते करायची गरज पडत नाही, कारण आपले डोळे हे आपण जेव्हा पाहतो तेव्हा ते फिरत असतात. पण तरी उजवीकडे, डावीकडे, वर खाली असे जर आपण फिरवले तर आपले जे साहस नाही वाचतात त्यांना तो व्यायाम होऊ शकतो. म्हणून आपण जर त्या डोळ्याचा व्यायाम केला असा जवळचा आणि दूरचा पाहायचा तर तो फायदेशीर ठरतो. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे की आपण हे डोळ्यांचे व्यायाम जर रेग्युलर केले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. पण एक नॉर्मली पाहता प्रत्येक नागरिकांनी सकाळी उठल्यावर काही एक ठराविक असा एक व्यायाम करावा डोळ्याचा असं तुम्ही काय सांगाल? नाही, म्हणजे असं आहे की मी असं नागरिकांना सांगेल की सकाळी उठल्यानंतर डोळे थंड, म्हणजे आपलं जे पाणी आहे त्या पाण्याने सकाळ संध्याकाळ धुवावे आणि त्याच्यामध्ये जी घाण आहे ती निघून जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा आपण डोळे पाहतो एक भिंतीवर एखादं एक आपण टिंब काढावं आणि त्याच्याकडे पाहावं आणि जवळ बघावं. असं बघितल्याने आपलं जवळचं आणि दूरची नजर चांगली आहे का नाही हे कळतं. आणि त्यानंतर आपल्या उजव्या बाजूला, त्याच्यानंतर आपल्या डाव्या बाजूला, आपल्या वर आणि आपल्या खाली असं जर आपण पाहिलं तर डोळ्यांची ही सर्व, म्हणजे त्याचे जे हालचाली आहेत हे सर्व भागामध्ये होतील आणि जे स्नायू आहेत ते स्नायू आहेत त्यांची जी ताकद आहे ते वाढेल आणि आपले डोळे चांगले निरोगी राहतील. बरं. आमच्यासारखे म्हणजे जे नोकरदार माणसं आहेत त्यांना सतत कॉम्प्युटरवरती काम असतं, मग अशा लोकांनी काय काळजी घ्यावी? कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा आजार आज कम्प्युटरमध्ये काम करणाऱ्या सर्वांना होत आहे. यामध्ये एक गोष्ट अशी आहे की कम्प्युटर हे आपल्यापेक्षा 4 ते 9 इंच खाली असावा की ज्यामुळे आपले डोळे जे आहेत त्याची उघडझाप होत नाही आणि काळजीपूर्वक आपल्या डोळ्यांची उघडझाप वापरण्याची करावी आणि ज्यामुळे आपल्या डोळा कोरडा पडणार नाही आणि प्रत्येक 2 तासांनी आपण ब्रेक घ्यावा, कम्प्युटरच्या दुसरीकडे जावं आणि त्याच्यानंतर डोळ्यांमध्ये शक्य झालं तर एक कृत्रिम आश्रू मिळतात, ते आश्रू टाकून आपला डोळा जर बंद केला. आणि असं करून मी असं कधी कधी सांगत असतो की आपण पामिंग, हे जे दोन्ही आपले पाम आहेत हे असे जर आपण डोळ्यावर लावून थोडा जवळ दाबून धरला तर यामध्ये जी बाहुली आहे ही बाहुली अंधार झाल्याने ती बाहुली मोठी होईल आणि आपला जो काही थोडासा फटीक आहे तो आपले जेवढे जे थकले आहेत ते निघून जाईल. हे प्रत्येक 2 तासांनी कम्प्युटरमध्ये काम करणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ज्यामुळे मग आपण जे 7 तासांनी 8 तासांनी जे आपलं डोकं दुखतं किंवा आपला डोळा दुखतो ते होणार नाही. आणि हे होण्याचं कारण असं आहे की कम्प्युटरमधनं जी लाईट येते तो प्रकाश येतो तो प्रकाश आपली बाहुली लहान करत असल्यामुळे अशी घटना घडत असते.
आणि त्यासाठी काही आपण म्हणजे काही जण कम्प्युटरला स्क्रीन लावून घेतात सेफ्टी किंवा आणि आपण चष्मे पण लावतात झिरो नंबरचे वगैरे तर ते कितपत उपयोगी ठरतात? हा बरोबर आहे. तर यामध्ये असं आहे की आपण त्याला एक असं प्रोटेक्टिव्ह स्क्रीन लावतो किंवा आपण चष्मा लावतो या दोन्हीमध्ये त्याचा असाच विचार केला गेला आहे की त्यातनं येणारी जी प्रखर लाईट आहे ही न येता ती प्रखर न होता आपल्याकडे यावी. पण मला असं वाटतं यामध्ये जे काही संरक्षण मिळतं हे 50% मिळतं. 100% संरक्षण मिळू शकत नाही कारण तो प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत येणारच आहे आणि म्हणून आपण आपल्या डोळ्यांची हालचाल करणे कम्प्युटर खाली ठेवणे म्हणजे असं म्हणेल की ते जर आपलं खाली ठेवलं जास्त चांगलं आणि त्याच्यानंतर आपल्या डोळ्याच्या हालचाली केल्या आणि प्रत्येक 2 तासांनी थोडीशी विश्रांती घेतली 5 मिनिटाची तर ते आपला निश्चितच फायद्याचे ठरेल. अच्छा, साधारणपणे डोळ्यांची तपासणी आपण केव्हा करावी? म्हणजे हल्ली म्हणतात फुल बॉडी चेकअप असतं. करण्यासाठी मी 2 वेळा सांगेल. एक वेळा तर जेव्हा बाळ जन्मतं तर तेव्हा त्यांना ताबडतोब दिसत असतं. आपण ते पाहिलं पाहिजे की ते बाळ पाहते का नाही आणि तेव्हा एक दाखवलं पाहिजे आणि शाळेत घालत असताना बाळाच्या डोळ्याची पूर्ण तपासणी केली पाहिजे म्हणजे दृष्टी चांगली आहे का नाही हे कळतं आणि त्याच्यानंतर 40व्या वर्षी कारण जे काही वयामानाप्रमाणे होणारे आजार आहेत काचबिंदू मोतीबिंदू अशा प्रकारचे आजार आहेत त्यामुळे तेव्हाही तपासणी केली पाहिजे. शाळेमध्ये तपासणी नक्की करावी पण मी निश्चित सांगेल की प्रत्येक वेळेस समजा 4थीतनं 5वीत जायचे 10वीतनं 12वीत जायचे 12वीतनं पुढच्या कॉलेजला जायचे या प्रत्येक माइलस्टोनला डोळ्याची तपासणी करावी आणि 40व्या वर्षी मात्र काचबिंदू किंवा मधुमेह अशा प्रकारच्या आजाराने आपल्या डोळ्यावर काय झालंय का यासाठी तपासणी केली पाहिजे आणि मग असे आजार असतील तर वेळीच त्याच्यावर आपला उपचार करणं शक्य आहे. बरोबर. आज दृष्टीदान दिवस आहे. समाजात अनेक व्यक्ती आहेत ज्या अंध आहेत आणि एक आपली एक नागरिक म्हणून एक सुजाण नागरिक आणि म्हणून आपली एक जबाबदारी आहे की आपणही त्याच्यात नेत्रदान केलं पाहिजे पण तशी म्हणावी तितकी जागृती होतीये पण तेवढी उदासीनता कशी काय दिसून येते म्हणजे काय कारण असावं? आज आपल्याकडे आपण पाहतो आहे की आपल्या देशामध्ये आज खूप लोकांना डोळ्यांची गरज आहे. आपल्याकडे जवळपास 80 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो पण आपल्या भारत देशामध्ये 50 ते 55 हजार डोळे आपल्याला मिळतात. महाराष्ट्रामध्ये 7 हजार डोळे आपल्याला मिळतात आणि असे डोळे कमी मिळत असल्यामुळे जे नेत्रांध आहेत अशा लोकांची संख्या ही कमी होत नाहीये. त्याचं कारण आहे की आपले डोळे जे मिळतात आपण नेत्रदान जे केलं जातं हे कमी केलं जातं. नेत्रदान कमी करण्याच्या पाठीमागे मी जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याकडे अंधश्रद्धा ज्या आहेत की नेत्रदान केल्यानंतर आपला पुनर्जन्म मिळत नाही किंवा पुनर्जन्म मिळाला तर डोळे त्या पुनर्जन्मात डोळे येत नाहीत तर अशा प्रकारचा जो लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा आहे त्यामुळे मला असं वाटतं की नेत्रदानाची चळवळ पुढे जात नाहीये. पण ही नेत्रदानाची चळवळ पुढे जाणं गरजेचं आहे कारण नेत्रदान केल्यानंतर तो डोळा दुसऱ्याच्या शरीरावर जाणार आहे आणि गेल्यानंतर वैज्ञानिक पुनर्जन्म आहे त्या डोळ्याचा कारण तो पुढे जाऊन 30-40 वर्षे दुसऱ्याच्या शरीरावर काम करणार आहे आणि म्हणून दिसणारा पुनर्जन्म आपण जास्त लक्षात घेतला पाहिजे. जो काही आख्यायिकेमध्ये अशा गोष्टी आहेत त्याचा आपण आज वैज्ञानिक युगामध्ये असा आपण त्याचा विचार केला नाही पाहिजे. असं केल्याने मला असं वाटतं की नेत्रदान ही सर्वांची म्हणजे जसं सरकारने बरेचसे कायदे आता बदललेले आहेत त्यामुळे कायदे सोपे झाले आहेत. नेत्रपिढी खेड्यापाड्यात म्हणजे आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नेत्रपिढी झाली आहेत तसंच बाकीच्या सर्व म्हणजे एनजीओनी किंवा बाकीच्या सर्वच समाजाच्या लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन नेत्रदान ही एक चळवळ करण्याची गरज आहे सामाजिक चळवळ करण्याची गरज आहे. जशी की एके दिवशी रक्तदान ही सामाजिक चळवळ आपण केली आज रक्त कमी पडत नाही तसंच नेत्रदान ही पण सामाजिक चळवळ व्हावी की ज्यामुळे आज लोकांना जे अंधत्व आहे लहान मुलं आहेत त्यांना अंधत्व आहे त्यांना योग्य वेळी डोळा नाही मिळाल्यामुळे जन्मभर ते अंध राहतात तर आपण पुढे येऊन नेत्रदान करावं असं मला वाटतं. नेत्रदान कोणी करावं आणि कोणी करू नये? नेत्रदान हे 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंतच्या कोणत्याही माणसाला करता येतं. मधुमेह असेल तरी नेत्रदान करता येतं. डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असेल तरी नेत्रदान करता येतं. नेत्रदान कुणाला करता येत नाही. यामध्ये याचाही बाधित जे रुग्ण असतात त्यांना नेत्रदान करता येत नाही. ज्यांना आपण असं म्हणतो की कॅन्सर झाला आहे अशांना करता येत नाही. ज्यांना काविळ झाला आहे किंवा ज्यांना जंतुसंसर्गाने मृत्यू आला आहे इतके आजार सोडले तर बाकीच्या सर्व लोकांना नेत्रदान करता येतं आणि नेत्रदान करणं हे खूप सोपं असतं. नेत्रदान हे मृत्यूनंतरच करता येतं. नेत्रदान करण्यापूर्वी नेत्रपिढीमध्ये त्याचा फॉर्म भरलाच पाहिजे असा नियम नाही. नेत्रदान करण्यासाठी जे लागतं ते असं लागतं की त्याचं एक मृत्यूचं प्रमाणपत्र आणि घरच्यांची इच्छा असं असल्यानंतर आपण जर जवळच्या नेत्रपिढीला फोन केला जसं मुंबईमध्ये 1919 आहे तर 6 तासाच्या पूर्वी
त्या नेत्रपिडीचे डॉक्टर येतात आणि ते डोळे काढून घेतात. आता डोळे काढतात म्हणजे काय करतात, तर डोळे काढतात म्हणजे फक्त जे बुबुळ आहे आपलं, आपण जे काळं बुबुळ दिसतं ते पारदर्शक असतं, ते बुबुळ काढतात. ते बुबुळ काढल्यानंतर तिथे खड्डा पडत नाही, आपला चेहरा म्हणजे विद्रूप होत नाही आणि तिथून रक्त पण येत नाही. आणि हे दोन्ही डोळे काढण्यासाठी 30 मिनिटं लागतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की थांबावं पण लागत नाही. नेत्रदान करण्याची ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे आणि या पद्धतीला आपण प्लेज डोळा केला नसेल तरीही आज नेत्रदान करता येतं. आणि नेत्रदान करण्यासाठी मला असं वाटतं की या साध्या साध्या गोष्टी असल्यामुळे जर घरची माणसं दुःखात असतील तर जवळच्या नातेवाईक जवळच्या मित्रांनी नेत्रदान करण्यासाठी त्याच्यामध्ये मेहनत घेतली पाहिजे. सर, आता एक तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. एक वाचनात असं आलं की भारतासह जगातल्या 22 देशांमध्ये श्रीलंकेच्या आय बँककडून डोळे मिळतात, त्यांच्याकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे? नाही, असं आहे की श्रीलंका हा खूप लहान देश आहे, त्यांच्याकडचे दर वर्षाचे मृत्यू हे 1 लाख असतात, पण श्रीलंकेने त्याला राष्ट्रीय संपत्ती असं जाहीर केलं आहे आणि डोळा हा राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे प्रत्येक मृत्यूमागे 2 डोळे मिळतात आणि त्यांच्याकडे 2 लाख डोळे दरवर्षी मिळतात. आणि हे डोळे ते 22 देशांमध्ये म्हणजे भारत देशातही ते 10,000 डोळे पाठवतात. तर मला असं वाटतं की आपण आपल्या बाजूचा जो देश आहे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. आपण आपण मात्र सर्व दानी लोकांचे वंशज आहोत, तर आपण मला असं वाटतं की या सगळ्या दानी लोकांचं पाहून आपल्यामध्ये छोट्या छोट्या ज्या अंधश्रद्धा आहेत याला थोडीशी मूठमाती देऊन आपणही दान केलं पाहिजे. कारण दानात आपण पाहतो पैशाचं दान यांनी फार काही फायदा होत नाही, पण जे दान आहे की नेत्रदान आहे, अवयव दान आहे, यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं आणि हे सर्वात चांगलं दान आहे. आणि म्हणून आपण श्रीलंकेकडून शिकूया आणि आपणही आपल्याकडे जे 80 लाख लोकांचा मृत्यू होतो प्रत्येकाने जर नेत्रदान केलं तर मला असं वाटतं आपण जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला डोळा देऊ शकू आणि एवढी मोठी संपत्ती आपल्याकडे आहे तर या संपत्तीचा आपण चांगला उपयोग करावा असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल थँक्यू. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. राज्य सरकारनं साखर उद्योगासाठी जाहीर केलेली 2,000 कोटींची रक्कम तातडीनं द्यावी या मागणीसाठी रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरात रेल्वे स्थानकापासून बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आजच केंद्र सरकारनं देशातल्या ऊस उद्योगासाठी 6,000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं जाहीर केल्यामुळे या घोषणेचं शेतकरी संघटनेनं स्वागत केलं आहे. मात्र साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 14,000 कोटी रुपयांचं येणं थकीत असताना केंद्र सरकारनं निम्म्याहून कमी रक्कम जाहीर केल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. मोसमी पावसानं राज्यात आगमन केल्यानं मशागतीची कामं आटपून अकोल्यातला बळीराजा आता पेरणीसाठी पावसाची वाट पाहतोय. जमिनीची मशागत झाली, बी बियाणंही हाती आहे, केवळ प्रतीक्षा आहे ती आता वरुण राजाची. आता आम्हाला फक्त पाऊस पाहिजे, पाऊस आल्यानंतर आम्ही पेरणी करायला तयार आहे, आमचं बी बिजवाई सर्व ओके आहे. येत्या 12 जून पर्यंत मोसमी पाऊस अकोला जिल्ह्यात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात खरीप पेरणीचं सरासरी 4,82,620 हेक्टर इतकं क्षेत्र आहे, त्यापैकी 4,55,100 हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर डी एम मानकर यांनी पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे. 70 मिलीमीटर जर पाऊस झाला आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तर आपल्याला पिकाची पेरणी करता येते. शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर 30 जून पर्यंत कापूस या पिकाच्या बियाण्यांची पेरणी करावी, तर सोयाबीन हे पीक साधारणतः 15 जुलैपर्यंत आपण पेरणी करू शकतो, तूर 10 जुलैपर्यंत पेरावी, तर ज्वारी हे आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा 10 जुलैपर्यंत पेरता येते, तूरसुद्धा आपल्याला 10 जुलैपर्यंत किंवा 15 जुलैपर्यंत पेरता येतं. परंतु हे कमी कालावधीचे जे पिकं आहे ज्यामध्ये उडीद आहे, मूग आहे, हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 जूनच्या त्याची पेरणी होणं गरजेचं आहे. योग्य खबरदारी घेऊन पेरणी केल्यास पुढे येणारी संकट टाळता येतील असा सल्ला कृषी संशोधकांनी दिला आहे. माजी क्रिकेटपटू हेमंत कानेटकर यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. वेस्ट इंडिज विरुद्ध 1974 मध्ये त्यांनी 2 कसोटी सामने खेळले.
अँडी रॉबर्ट आणि होल्डर यासारख्या अतिवेगवान गोलंदाजांसमोर त्यांनी उभारलेली 65 धावांची झुंझार खेळी क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहिली. प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. चपळ यष्टीरक्षक आणि भरवशाचा फलंदाज म्हणून ते नावाजले गेले. त्यांचा पुत्र ऋषिकेश कानेटकरनेही क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. हेमंत कानेटकर यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान ढाक्याजवळच्या खान साहेब उस्मान अली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात बिनबाद 239 धावा केल्या. शिखर धवन 150 धावांवर तर मुरली विजय 89 धावांवर नाबाद आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धवन आणि मुरली विजय यांनी चमकदार खेळ केला. शिखर धवननं 158 चेंडूत तडाखेबंद 150 धावा झळकावल्या तर 89 धावा करत मुरली विजयनं धवनला सावध साथ दिली. आज बांगलादेशचे सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. भारताच्या बिनबाद 107 धावा फलकावर असताना काही काळ खेळ थांबवावा लागला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस कोकण आणि कर्नाटकच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकणात काही भागातल्या तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35 किमान 27, नागपूर 43-29, पुणे 34-22, औरंगाबाद 36-25, नाशिक 35-24, कोल्हापूर 31-22, रत्नागिरी 32-23, सोलापूर 37-24 आणि अमरावती किमान 28 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी साखर कारखान्यांना 6,000 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर. डाळींच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर डाळींची आयात करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. अप्रत्यक्ष कराद्वारे मिळणाऱ्या महसुलात वाढ तर चालू खात्यातली वित्तीय तुटीत मोठी घट. म्यानमारमधली लष्करी कारवाई म्हणजे दहशतवादाला चिथावणी देणाऱ्यांना इशारा प्रकाश जावडेकर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची एकमतानं फेरनिवड. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची दमदार सुरुवात. शिखर धवनच्या नाबाद 150 धावा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.